वसई विरारमध्ये पेड लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून वसई पश्चिमेकडील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही लसीकरण मोहीम सुरू आहे। बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नातून मुंबईचे नानावटी रुग्णालय व हिलिंग सोल या संस्थेच्या मार्फत लसीकरण सुरू असून पुढचे 2 दिवस या लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे। हे वैक्सीनेशन कैम्प आम्ही ठेवलेलं आहे 18+ वयोगटासाठी ठेवलेलं आहे। वैक्सीनचे शॉर्टेज आहेत, लोक नोकरीसाठी किंवा त्यांच्या सीफेरर्स आहेत त्यांना लसीची अत्यंत आवश्यकता आहे, ते पैसे भरायला तयार होते शासनाकडे पण लस उपलब्ध नव्हती, म्हणून आम्ही हा नानावटी हॉस्पिटल आणि हिलिंग स्लेवी संस्था यांच्याशी मिळून ही वैक्सीनेशन कॅम्प आम्ही आयोजित केला आहे। हे जे शासनाचं रेट आहे 780+ त्यांचं जे सर्विस चार्ज आहे त्याच्या अनुसरून आम्ही 850 रुपयालाही सर्विस आम्ही प्रोव्हाइड करतो। आणि हा कॅम्प कधीपर्यंत सुरू आहे? हे आम्ही काल चालू केलेलं आहे, 2 दिवस कॅम्प चालणार आहे। आज आहे, काल 800 लोकांनी घेतलेलं आहे, आज 800 लोक घेतील, असे 1600 लोकांचं हे आणि 18+ वाल्यांसाठी हे कॅम्प ओपन। वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला होता, त्यामुळे अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित होते। मात्र वसईत पेड लसीकरणाला सुरुवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। दर दिवसाला 800 जणांचे लसीकरण या केंद्रावर केले जात असून यासाठी नागरिकांना 850 रुपये मोजावे लागणार आहेत। सर, वसई विरार महानगरपालिका 100% प्रयत्न करत आहे लोकांपर्यंत वॅक्सिन पोहोचवण्यासाठी, पण आता जेव्हापासून 18 वर्षाच्या वरील मुलांना वॅक्सिन देण्यासाठी गव्हर्नमेंटनी ऑफिशियली डिक्लेअर केलेलं आहे, तेव्हा कुठेतरी वॅक्सिनच्या शॉर्टेजमुळे जो यूथ आहे त्या यूथला वॅक्सिन मिळणं कठीण झालेलं आहे। त्याकरता आमचे जे युवा आमदार आहेत क्षितिज ठाकूर साहेबांनी आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही असा एक कॅम्प भरवा ज्याच्यामध्ये आपण 18+ लोकांना इन्वॉल्व करू आणि त्यांना आपण वॅक्सिन करू, तो प्रायव्हेट का नसू दे। त्याप्रकारे आम्ही हा आमच्या मित्र आहेत त्यांच्या थ्रू आम्ही हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे, ही जस्ट सुरुवात केलेली आहे आम्ही, आणि आम्ही आता आमचा प्रयत्न असा राहणार आहे, महानगरपालिकेतर्फे पण फ्री कॅम्प करत आहे पण आम्ही ज्या लोकांना परवडेल पैसे देऊन वॅक्सिन घेण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही आमचं वेगळ्या प्रकारे आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करणार आहेत। हा कॅम्प कालपासून म्हणजे काल याचं ओपनिंग झालेलं आहे, शनिवार रविवार आपण हा कॅम्प घेतलेला आहे, आता आपण नेक्स्ट कॅम्प सोपाऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय। सोपाऱ्यामध्ये पण असा हा वसई विरार वॅक्सिनेशन ड्राईव्ह म्हणून हा कॅम्प ऑर्गनाईज करणार आहोत आपण। साधारण किती जणांचं लसीकरण केलं आहे? काल जवळजवळ आम्ही 800 लोकांचं केलेलं आहे आणि आज आमचं टार्गेट 1200 लोकांचं आहे। आम्ही पुढच्या ड्राईव्हमध्ये वॅक्सिनेटरही वाढवणार आहोत आणि रजिस्ट्रेशनचे जे स्टॉल्स आहेत ते पण वाढवणार आहोत। आमचं टार्गेट पुढच्या वेळेला नक्कीच 2 ते 3 हजार वॅक्सिन्स देण्याचं असेल। वसई विरारमध्ये मुख्यतः 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचे स्लॉट उपलब्ध होत नसल्याने लस घेण्यासाठी नागरिकांचा गोंधळ होत होता, मात्र आता पेड लसीकरण ड्राईव्ह सुरू करण्यात आल्याने ज्याला शक्य असेल अशा नागरिकांना पैसे मोजून लस घेता येणार आहे।